हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले, एके इंजिनिअरिंगच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. बी एम सीची जी काही परीक्षा होणार आहे किंवा टी पी एची जी परीक्षा होणार आहे, त्या परीक्षांमध्ये चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास नक्की कसा करावा किंवा या विषयाचे रेफरन्सेस काय काय असावे, या सगळ्या गोष्टी डिस्कस करण्यासाठी आज आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. बेसिकली हा जो विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि बऱ्याच वेळेला टी पी एची किंवा बी एम सीची तयारी करणारी जी मुलं आहेत तर त्यांचा टेक्निकल जो सब्जेक्ट आहे त्याच्यावर चांगला हँड असतो, परंतु जी एस जी के जिथं आहे तिथं बऱ्याच वेळेला वाचन नसतं आणि जे नंतर मटेरियल अवेलेबल होतं त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला परीक्षेला धरून मटेरियल बनवलेलं नसतं किंवा त्याच्यामध्ये फार तफावत असते. मग मुलांना नक्की काय वाचावं किंवा कसं वाचावं ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला अंदाज येत नाही आणि या सगळ्या गोष्टींवर आपण बोलणारच आहोत की नक्की रेफरन्सेस मटेरियल कुठले असावेत, चालू घडामोडी अभ्यास कसा केला जावा, काय रेफरन्सेस वापरले जावेत, हे सगळे वन बाय वन आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. ओके, सो सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती एके इंजिनिअरिंगनं तुमच्यासाठी एक खास पुस्तक आणलेलं आहे जे मला असं म्हणता येईल की एक वन स्टॉप सोल्युशन आहे. का वन स्टॉप सोल्युशन आहे तर त्याच्यामध्ये जवळजवळ 500 पानांच्या आसपासचं हे पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये सर्व महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये हिस्ट्री असेल, ज्योग्राफी असेल, पॉलिटी असेल, करंट अफेअर्स असेल. सो तुम्हाला हे पुस्तक घेणं फार महत्त्वाचं आहे कारण परीक्षा काही कंटिन्युअसली होत नसतात. जी संधी आलेली आहे ती संधी तुम्हाला ग्रॅप करायची असते, त्यामुळं जर तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये चांगल्या मार्कांनी पास व्हायचं असेल आणि तुम्हाला तुमचं नाव लिस्टमध्ये बघायचं असेल तर हे जे पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला घेणं फार महत्त्वाचं असेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला 40 मार्क्स जे आहे ते याच पुस्तकातून मिळू शकतात आणि हे पुस्तक जर तुम्हाला हवं असेल तर एके इंजिनिअरिंगचं जे काही मोबाईल ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हे जे पुस्तक आहे ते मागवू शकता. घरपोच तुम्हाला त्या ठिकाणी हे पुस्तक 510 रुपयामध्ये अवेलेबल होणार आहे. जर पुस्तक कसं आहे किंवा पुस्तकाबद्दल काही एन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवर एक तुम्हाला नंबर दिसतोय, त्या नंबरवर देखील तुम्ही त्या ठिकाणी फोन करू शकता. सो एक माझं सजेशन राहील की हे पुस्तक तुम्ही नक्की घ्या जर तुम्हाला चांगले मार्क्स हवे असतील तर. ओके, चलो नंतर जी काही तुमची परीक्षा होणार आहे त्याच्यातली मार्किंग सिस्टीम तर सगळ्यांना तुम्हाला माहीतच आहे. जी एस जी केला 20 मार्क आहेत, रिजनिंगला 20 मार्क आहेत आणि टेक्निकल जो भाग आहे त्याला 60 मार्क त्या ठिकाणी आहेत. बाकीच्या विषयांचं ओरिएंटेशन सरांनी घेतलेलंच आहेत. जी एस जी केबद्दल आपण त्या ठिकाणी आज बोलणार आहोत. ओके, जी एस जी केमध्ये जर बघायला गेलं तर काही भाग आहे, त्या भागांमध्ये आपण थोडं डिस्कशन बघणार आहोत. बी एम सीचं इंट्रोडक्शन, ज्योग्राफी ऑफ मुंबई, बिल्डिंग मॉन्युमेंट्स इन मुंबई, हिस्ट्री ऑफ मुंबई ह्याच्याबद्दलचं जे काही ओरिएंटेशन आहे ते एके सरांनी घेतलेलंच आहे. इंडियन पॉलिटी, इंडियन इकॉनॉमी, हिस्ट्री बाकीच्या बद्दल पण सरांनी घेतलेलंच आहे. बेसिकली आपण जे महत्त्वाचं बोलणार आहोत ते करंट अफेअर्सबद्दल बोलणार आहोत कारण या सगळ्यांमध्ये जी एस जी केमध्ये जो काही 20 मार्क आहे त्या 20 मार्कांमध्ये सगळ्यात जास्त वेटेज कोणाला आहे तर करंट अफेअर्सला. 10 ते 14 प्रश्न नेहमी ऑन एन ॲव्हरेज त्या ठिकाणी या प्रश्न या घटकांवर विचारले जातात आणि हाच खूप चॅलेंजिंग टास्क त्या ठिकाणी मुलांना आहे कारण बऱ्याच वेळेला हिस्ट्री ज्योग्राफी आपल्या वाचण्यात आलेलं असतं की भारताचं भूगोल काय आहे, महाराष्ट्राचा भूगोल काय आहे, भारताची हिस्ट्री काय आहे, हे जनरली आपल्या वाचण्यात आलेलं असतं कारण आपण 10वीपर्यंत याच गोष्टी वाचलेल्या आहेत. परंतु करंट अफेअर्स हा काही वेगळा आपण विषय वाचलेला नसतो आणि तोच आता बी एम सीला आहे आणि ज्या व्यक्तीचं करंट अफेअरवर होल्ड असेल तोच व्यक्ती भविष्यात अधिकारी होईल. आणि जर तुम्हाला करंट अफेअर्स चांगल्या करायचे असतील तर तुम्हाला थोडं अनालिसिस करावं लागेल. जर तुम्ही करंट अफेअर्स हा विषय जर बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे टॉपिक्स दिसून येतील ज्याच्यावरती बी एम सीला किंवा टी पी एला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. जसं आपण ज्योग्राफीचे पार्ट करतो, हिस्ट्रीचे पार्ट करतो, पॉलिटीचे पार्ट करतो, तसंच करंट अफेअर्सचा अभ्यास तुम्हाला असा मिक्स करता येत नाही. अभ्यास जर चांगल्या पद्धतीनं करायचा असेल तर तुम्हाला त्याचं थोडं सेग्रिगेशन समजून घ्यावं लागेल की कुठं कुठं आयोगता टी पी एला किंवा बी एम सीला प्रश्न विचारलेले आहेत. ओके, पहिला जो आहे न्यू अपॉइंटमेंट, लाईक अपॉइंटमेंट कुठल्या पदावर कुणाची नियुक्ती झालेली आहे. आपण असं म्हणू शकतो की नुकतंच जय शहा यांची
आयसीसीचे प्रेसिडेंट म्हणून नियुक्ती झालेली आहे, विविध देशांचे विविध राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष वगैरे त्या ठिकाणी झालेले असतात. सो अपॉइंटमेंट, नवीन पदावर झालेल्या नवीन नेमणुका. नंतर डेथ, डेथ म्हणजे काय, विविध पदावर असलेले जे लोक असतात, ज्या व्यक्तींनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलेलं असतं, ते त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला असतो. सो त्याच्यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. स्पोर्ट्स, याच्यावरती खूप सारे प्रश्न आहेत. विविध ज्या काही स्पर्धा होत असतात त्यांचे वर्ल्ड कप्स त्या ठिकाणी आहेत, बऱ्याच स्पर्धा भारतांतर्गत त्या ठिकाणी होत असतात त्याच्यावरती प्रश्न आहेत. काही खेळाडूंनी आउटस्टँडिंग कामगिरी त्या ठिकाणी केलेली असते, सो त्याच्यावर देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. काही अवॉर्ड्स आहेत जे पुरस्कार त्या ठिकाणी तुमच्या स्पोर्ट्समध्ये दिले जातात, त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. अवॉर्ड्स हा तर TPAचा किंवा BMCचा आवडतीचा टॉपिक राहिलेला आहे. राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार असतील, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार असतील. ओके, यावर्षी केंद्र सरकारनं भरपूर सारे पुरस्कार दिलेले आहेत. भारतरत्नसारखा सर्वोच्च नागरी सन्मान खूप वर्षानंतर दिलेला आहे. सो हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी वाचावं लागतं. नंतर आहे सोशल, म्हणजे बेसिकली सामाजिक घडामोडी आपण म्हणू शकतो. समाजातील जे विविध घटक आहेत त्यांच्यासाठी केंद्र सरकार किंवा राज्य सरकार काही योजना उपक्रम घेऊन येत असतं, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, नंतर आहे इकॉनॉमिक्स. ओके, मग बजेट असेल, काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भातल्या सुविधा असतील, काही मोबाईल ॲप्लिकेशन्स असतील, काही पोर्टल्स असतील RBI किंवा मिनिस्ट्रीनं विविध मिनिस्ट्रीने रिलीज केलेले, जे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, जे तुम्हाला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. पॉलिटिकल याच्या संदर्भानं तुमच्या आगामी परीक्षांमध्ये फार प्रश्न विचारले जाऊ शकतात विथ रेफरन्स टू पॉलिटी. लाईक की नुकत्याच 18व्या लोकसभा निवडणुका झालेल्या आहेत, भविष्यात महाराष्ट्राच्या विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत. ओके, सो ह्या संदर्भानं बरेच प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. नंतर विथ रेफरन्स टू महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये पण कंटिन्युअसली घडामोडी चालू असतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनं चालू असतात, नाट्य संमेलनं चालू असतात. महाराष्ट्र राज्य सरकारनं बरेच महत्त्वाचे इनिशिएटिव्स या ठिकाणी घेतलेले असतात. काही शहरांची नावं बदललेली असतात, काही योजना त्या ठिकाणी आणलेल्या असतात, माझी लाडकी बहीण योजनेसारखे वगैरे. सो याच्यावर देखील तुम्हाला भविष्यात प्रश्न विचारले जाऊ शकतात. नंतर इंटरनॅशनल अफेअर्स, म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर काही महत्त्वाच्या घडामोडी असतात, मग काही परिषदा झालेल्या असतात, काही राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुका त्या ठिकाणी झालेल्या असतात, काही देशांमध्ये करार झालेले असतात. सो हे सगळं आपल्याला फार जास्त महत्त्वाचं आहे. स्पेस म्हणजे अंतराळ क्षेत्रातल्या घडामोडी. एकदम चांगलं उदाहरण द्यायचं असेल तर Chandrayaan-3 आहे, जे फार सक्सेसफुल झालेलं मिशन आहे. नासा सारख्या संस्थेनं काही सॅटेलाइट लॉन्च केलेले असतात, मिशन लॉन्च केलेले असतात. ओके, याच्यावरती प्रश्न आहेत. नंतर आहे डिफेन्स, संरक्षण घडामोडी असतात, ज्याच्यामध्ये दोन देशांमधले युद्ध सराव असतील, भारतानं काही क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतलेल्या असतात, किंवा काही जहाजं भारताच्या नेव्हीमध्ये इन्क्लूड झालेले असतात, सबमरीन्स इन्क्लूड झालेले असतात, विमानं झालेले असतात, याच्यावर देखील तुम्हाला भविष्यात प्रश्न विचारला जाऊ शकतो. सायन्स अँड टेक्नॉलॉजी मिसलेनियस टॉपिक आहे, परंतु प्रश्न विचारले जाऊ शकतात. एखादा सुपर कॉम्प्युटर असेल, एखादं इनिशिएटिव्ह असेल, एखादं धोरण असेल जे केंद्र सरकारनं सायन्स अँड टेक्नॉलॉजीला प्रमोट करण्यासाठी केलेलं असेल तर. ओके, एन्व्हायरमेंट हा पण आवडीचा टॉपिक असू शकतो. बरेच एन्व्हायरमेंट इनिशिएटिव्ह त्या ठिकाणी असतात. फॉर एक्झाम्पल, उदाहरण द्यायचं असेल तर जागतिक पर्यावरण दिन आहे, तर त्या पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पेड माके नाम नावाचं इनिशिएटिव्ह सुरू केलं. इंदोरमध्ये मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड करण्यात आली, त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद त्या ठिकाणी आहे. जगातली सर्वाधिक प्रदूषित शहरं असतील, भारतातली सर्वाधिक प्रदूषित शहरं असतील, असे बरेच इनिशिएटिव्स ज्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बुक्स, एखाद्या पुस्तकाचं नाव देतील, त्याच्या लेखकाचं नाव देतील आणि तुम्हाला विचारतील की हे कोण वगैरे आहेत. ओके, नंतर इंडेक्सेस, एखादा इंडेक्स असतो, त्याच्या इंडेक्स कोणत्या संस्थेकडून काढला जातो, किंवा त्याच्यामध्ये पहिला देश कोणता आहे, किंवा भारताचा क्रमांक कितवा आहे, हे तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल की सर, हे सगळं आम्हाला अनालिसिस तुम्ही सांगितलं की अशा प्रकारचे टॉपिक्स असू शकतात, टॉपिक्सनुसार अभ्यास केलं तर तुम्हाला ते लक्षात ठेवायला सोपं जाईल, अभ्यास केल्यासारखा वाटेल, एक एक टॉपिक रोज होतोय तो स्वतःला एक सेल्फ कॉन्फिडन्स येऊ शकतो. पण मग वन स्टॉप सोल्युशन काय आहे? तर वन स्टॉप सोल्युशन हे आहे की आपण मगाशी ज्या पुस्तकांबद्दल बोललो त्या पुस्तकाबद्दल. ओके, सो आता तुम्ही म्हणाल की ह्या पुस्तकामध्ये असं विशेष काय आहे की जे आम्ही त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. त्याचा एक तुम्हाला डेमो दाखवतो, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की आपल्या पुस्तकामध्ये काय आहे. ओके, सो हे पुस्तकाची PDF मी त्या ठिकाणी ओपन केलेली आहे, जेणेकरून तुम्हाला अंदाज येऊ शकतो. सो जे
टॉपिक्स आपण आत्ता बघितलेले आहेत 15 टॉपिक, त्या 15 15 टॉपिकबद्दल आपण डिटेल त्या ठिकाणी घेतलेला आहे. साधारणपणे 75 ते 80 पानं आहेत, ज्या पानांमध्ये आपण पाठीमागच्या 1 वर्षातल्या चालू घडामोडी सगळ्या कव्हर केलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आपली बीएमसीची आणि टीपीएची परीक्षा होणार आहे त्या परीक्षेला धरून आहे सगळं. विनाकारण काहीतरी अनवॉन्टेड डाटा दिलाय, पानं भरलेले अशी गोष्ट नाहीये. ही जी करंट अफेअर्सचा जो सेक्शन आहे तो मी स्वतः कव्हर केलेला आहे. चालू घडामोडी या विषयात पाठीमागच्या 8 ते 9 वर्षापासून मी काम करतोय, त्यामुळं परीक्षेला कुठल्या लेवलचे प्रश्न विचारले जाऊ शकतात ह्याचा अंदाज मला त्या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळं हे एक जनरल आयडिया मी तुम्हाला सांगतो की नक्की पुस्तकाची काय आहे. तर तुम्ही बघितलं तर असा अपॉइंटमेंट नावाचा टॉपिक आहे, जिथं आपण एखादा व्यक्ती आणि त्या पदावर नियुक्त, कुठल्या पदावर तो नियुक्त झालेला आहे, अशा जवळ 60 ते 65 इतर नेमणुका मी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. लाईक जय शहा असं लिहिलंय, चेअरमन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. अमरप्रीत सिंग, चीफ ऑफ इंडियन एअरफोर्स. ओके, बी श्रीनिवासन, एनएसजीचे डायरेक्टर जनरल त्या ठिकाणी आहेत. सो असे आपण त्या ठिकाणी डाटा दिलेला आहे. ओके, सो हे झालं आपले ठिकाणी अपॉइंटमेंट्स त्या ठिकाणी आहेत. जर तुम्ही बघितलं तर डेथ या ठिकाणी आहे, सीताराम येचुरी असतील, अरुणा वासुदेव असतील, बुद्धदेव भट्टाचार्य असतील, रामनारायण अग्रवाल असतील. ओके, बरीच नावं जी आहेत ती त्या ठिकाणी या ठिकाणी आपण दिलेली आहेत. ओके, नंतर आपण अवॉर्ड्समध्ये जर बघितलं तर अवॉर्ड्समध्ये आपण इंटरनॅशनल अवॉर्ड्स, नॅशनल अवॉर्ड्स आणि ऑदर अवॉर्ड्स अशी कॅटेगरी त्या ठिकाणी केलेली आहेत. अवॉर्ड्समध्ये पण आपण सर्वात महत्त्वाचे जे पुरस्कार आहेत ते अगोदर घेतलेले आहेत, लाईक नोबेल पुरस्कार अगोदर घेतलेला आहे. ओके, फक्त नोबेल पुरस्कार आपण घेऊन थांबलेलो नाही तर त्याच्या रेफरन्सनं जीएसला जर प्रश्न विचारला, कारण जीएस जीके त्या ठिकाणी आहे. ओके, जीकेमध्ये जर त्यांनी प्रश्न विचारला की पहिला नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला तर असे भारतीय व्यक्ती कोण आहेत, किंवा बाकीची मिसलेनियस इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके, ऑस्कर पुरस्कारसारखा महत्त्वाचा पुरस्कार इन डिटेलमध्ये त्या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, सो बरेच ही पुरस्काराची कॅटेगरी त्या ठिकाणी आहे. ओके, नंतर तुम्हाला या ठिकाणी नॅशनल पुरस्कार सुरू झालेले दिसतील. ओके, सो इथं नॅशनल पुरस्कार आहे, भारतरत्न सारखा पुरस्कार जो आहे, जो आपण फार डिटेलमध्ये कव्हर केलेला आहे, कुणाला मिळाला, किती लोकांना मिळाला. ओके, पद्म पुरस्कारासारखे अवॉर्ड्स आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. ओके, नंतर साहित्य अकादमी असतील. सो सांगण्याचा उद्देश हाच आहे की एवढ्या लेवलला जाऊन आपण हे काम केलेलं आहे की मुलांचा एकही मार्क त्या ठिकाणी जाऊ नये. सो फार काही अवघड किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी न करता जर टीपीएनं किंवा बीएमसीनं बेसिक क्वेश्चन्स काढायचा जर प्रयत्न केला तर आम्हाला असा विश्वास आहे की मॅक्सिमम प्रश्न जे आहे ते आपल्या चालू घडामोडीच्या सेक्शनमधून असतील. ओके, सो एकदा तुम्हाला पुस्तक घेतल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज येऊ शकतो. सगळ्यात प्लस पॉईंट असा आहे की आपण चांगलं साध्या सोप्या भाषेत हे दिलेलं आहे. नॉर्मली तुम्ही जरी वाचत असाल तरी हे पुस्तक तुम्हाला अंडरस्टँड होऊ शकतं. बरीच मुलं मराठी मीडियम आहे त्यांचं अंडरस्टँडिंगचं, पण इंग्लिशमध्ये त्यांना वाचायची सवय आहे. सो इंग्लिशमध्येच हा सगळा कंटेंट आहे प्लस पॉईंटमध्ये, कारण परीक्षा इंग्लिशमध्ये होणार आहे. सो आपण जे काही कंटेंट दिलेला आहे तो तुम्ही बघितलं तर त्याचं प्रेझेंटेशन पण तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं झालेलं त्या ठिकाणी दिसणार आहे. सो सगळ्या घडामोडी आपण इन डिटेल आणि छान पद्धतीनं कव्हर करायचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेचा अंदाज त्या ठिकाणी येऊ शकतो. ओके, सो इथं जवळजवळ 75 पानं त्या ठिकाणी आहेत. सो बरीच कंटेंट आपण त्या ठिकाणी दिलेला आहे. ओके, तुम्हाला याच्यावरून अंदाज देखील त्या ठिकाणी येऊ शकतो. ओके, सो यस, बऱ्याच कंटेंट त्या ठिकाणी आहे. हे जर तुम्ही चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर ही 75 पानं तुमच्यासाठी फार महत्वाची आहेत. 75 सोडा, अख्खं पुस्तक जे आहे ते आपल्यासाठी फार जास्त महत्वाचं आहे. सो बेसिकली याच कंटेंटवरती आमची बॅच देखील त्या ठिकाणी असणार आहे. ओके, येस, क्लिअर सगळ्यांना? सो मला असं वाटतं की सगळ्यांनी हे पुस्तक घ्यावं. ओके, येस, सो हे सगळे टॉपिक 15 च्या 15 टॉपिक त्या पुस्तकामध्ये करंट अफेअर सेक्शनमध्ये आपण कव्हर केलेले आहेत. ओके, सो जी काही 20 मार्काची तयारी आहे बीएमसीच्या एक्झामसाठी, त्याच्यासाठी जीएस जीकेचा जो काही कोर्स आहे तो 501 रुपयाला तिथे आणि आपल्या एके इंजिनिअरिंगच्या ॲपवर अवेलेबल आहे. त्यातला करंट अफेअर्सचा भाग जो आहे तो मी स्वतः कव्हर केलेला आहे, कारण त्यातला कंटेंट मी स्वतः बनवलेला आहे, त्यामुळं तुम्हाला चांगल्या पद्धतीने मी त्या ठिकाणी कव्हर केलेला आहे. आणि बाकीचं एके सर त्या ठिकाणी घेणार आहेत. ही 501 रुपयाची बॅच आहे फक्त त्या ठिकाणी जीएस आणि जीकेसाठीची, लक्षात ठेवा. ओके, नंतर आहे जर तुम्हाला सिव्हिल्स
सर्व्हिसेस किंवा सिव्हिलच्या ज्या काही सरळ सेवा आहे त्याच्यामध्ये टीपी आहे, WRD आहे, MJP आहे, ह्या सगळ्यांची तयारी करण्यासाठी जी एक आपली कॉम्प्रेहेन्सिव्ह बॅच आहे ती आहे 3499 रुपयाला. ओके, सगळी मिळून जी बॅच आहे आपली फक्त GSGK ची आहे 500 रुपयाला आणि ही आहे 3499 रुपयाला. ओके, सो हे सगळं तुम्हाला जर त्या ठिकाणी वन स्टॉपमध्ये पाहिजे असेल तर आपली ह्या दोन्ही बॅच तुम्हाला त्या ठिकाणी कामात येऊ शकतात. ओके, सो होप सो तुम्हाला त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज आला असेल. जरी तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता किंवा जो काही मोबाईल नंबर मी सांगितलेला आहे त्या मोबाईल नंबरला फोन करा. तुमच्या अडचणी पूर्ण करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी आहे. ओके, सो मी इथंच थांबतोय. थँक्यू सो मच आणि सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.